व्हिडिओ व्हायरल होतोय. मी खरं पांडुरंगाला आभार मानेल की जो खरा चेहरा उमेदवाराचा होता तो त्या भाषणाच्या माध्यमातून समोर आला. आता त्यांनी कितीतरी त्या गोष्टीचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला आणि हे एकदा नाही घडलं, हे दोनदा घडलं. शेवगावच्या सभेला आदरणीय पवार साहेबांच्या समोर बोललं गेलं आणि मग कालचा व्हिडिओ तुम्ही स्वतःच पाहिलेला आहे. अशा प्रकारची प्रवृत्ती या अहिल्यानगरची सर्वसामान्य जनता कदापि स्वीकारणार नाही आणि म्हणून हा चेहरा जनतेपुढे आला याचा मला आनंद आहे.